आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्राव परिसरात वादळी वाऱ्यानं घातलं थैमान आणि घरे शेती बागांची प्रचंड नासधूस. काल गुरुवारी सायंकाळी झालेल्या प्रचंड वादळी वाऱ्याने शिरोळ तालुक्यात अक्षरशः थैमान घातलं. या वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तर शेतातील केळी बागा, शेडनेट आणि पोल्ट्री फार्मचंही प्रचंड नुकसान झाले आहे. आमदार उल्हासदादा पाटील यांच्यासह राजकीय नेते आणि तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी अविनाश सुभेदार यांनी यड्रावला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गुरुवारी सायंकाळी आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्याने शिरोळ तालुक्यात अक्षरशः थैमान घातले. यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड, शेती पिकांचे नुकसान, जनावरांचा गोटा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यड्राव परिसरात आज शुक्रवारी सकाळी 8 वाजता आमदार उल्हासदादा पाटील, तहसीलदार गजानन गुरव, पंचायत समितीचे पीडीओ सुशील कुमार संसारे, नाईक निंबाळकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी पंचायत समिती सभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर, सरपंच श्रीमती सुमन जुटाळ, उपसरपंच विजय पाटील, माजी सरपंच सरदार सुतार यांनी अपघातग्रस्तांना भेट दिली. गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्याने 150 अधिक घरे पडली आहेत. तर टाकोळे येथील एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच पोल्ट्री फार्म, ऊस शेती, शेडनेट, केळी बाग या पिकांची हानी झाली आहे. यड्राव, जांभळी, टाकवडे, हरोली या भागात मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. बहुतांशी झाडे ही रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेन ट्री व चिंचिन झाड पडल्याने कामगार वर्गास घरी जाण्यासाठी तसेच कामावर जाण्यासाठी तारेवरची कसरत करत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. यड्राव येथील पोपटमोरे, राजेंद्र डकरे, रामचंद्र कुंभार, लक्ष्मण निर्मळ, शौकत मोमीन, प्रकाश टाकळे, मुस्ताफा कोलजगे या नागरिकांची घरे पूर्णपणे कोसळली आहेत. तसेच गावपाक, पडियार वसाहत, आर के नगर, बेघर वसाहत, इंदिरानगर मधील घरांचीही पडझड झाली आहे. गावपाक व शेती विभागातील विद्युत वाहक तार आणि खांबही काही ठिकाणी कोलमडले आहेत. त्यामुळे सायंकाळी 6 वाजल्यापासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाच्या वतीने सकाळी 9 वाजल्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात केली. आज शुक्रवारी पावसाची चिन्हे दिसत असल्याने अनेक नागरिकांची घराची डागडुजी करण्यासाठी अवलंब सुरू झाली. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी भेट देऊन वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करून पुनर्वसन केंद्र आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून अपघातग्रस्तांना मदत मिळून दिली जाईल असे आश्वासन दिले. तर घरांची पडझड आणि झालेल्या नुकसानीची तातडीने जीआर काढून भरपाई दिली जाईल असे तहसीलदार गजानन गुरव यांनी जाहीर करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. दरम्यान अपघातग्रस्त आणि नुकसानग्रस्तांना पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन उपसरपंच विजय पाटील यांनी दिले. महानकारी न्यूज साठी यड्राहून दत्तात्रय कदम. 5:30 वाजता वादळी वारे आणि पावसानं थैमान घातलं. मात्र अशाही परिस्थितीमध्ये प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. काल संध्याकाळी लाट हेरवाड रस्ता आणि हेरवाड कुरुंदवाड रस्ता, त्याचबरोबर कुरुंदवाड वाडी, वाडी ते शिरोड रस्ता, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची सुरुवातीला पडझड झाली. तारा तुटल्या गेल्या, डांब मोडले, त्यामुळं प्रशासनानं तातडीनं वीज पुरवठा खंडित करून पोलिसांच्या सहकार्यानं ट्रॅफिक पाहिला डायव्हर्शन करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आणि कुरुंदवाड नगरपालिका प्रशासन, शिरोळ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्यावरची झाडे बाजूला करून रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं पुन्हा संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यानं टाकवडे, जांभळी, हारोली आणि यड्राव या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाऱ्यानं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्याच्यामध्ये खास करून यड्रावसारख्या भागात आणि टाकवडेसारख्या भागामध्ये हॉलीआउट, शेडनेट आणि इलेक्ट्रिक, त्याचबरोबर घरांचे पत्रे उडून जाणं आणि वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. दुर्दैवानं यड्रावमध्ये
जरी कोणी मृत्युमुखी पडला नसला तरी सुद्धा जखमी असणाऱ्या 3-4 लोकांच्यावरती आता इचलकरंजीमध्ये उपचार चालू आहे. टाकोडीसारख्या गावामध्ये वाऱ्यावरच्या ह्याच्यापासून सुरक्षितता म्हणून एक महिला त्या ठिकाणी आडोसा घेण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी पत्रे उडून जाऊन भिंत अंगावर पडून दुर्दैवानं त्या महिलेचा मृत्यू झाला. त्याही ठिकाणी प्रशासनानं युद्ध पातळीवरती पंचनामे करण्याचं काम चालू केलं आहे. या विभागाचे तहसीलदार त्याचबरोबर पंचायत समितीचे BDO आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्व अधिकारी MSEB चे अधिकारी आणि प्रशासन म्हणून नगरपालिका आणि ग्रामपंचायती या सगळ्यात लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. माझी नागरिकांना विनंती आहे की हे नैसर्गिक संकट आहे, याच्यामध्ये लोकांनी घाबरून न जाता शांतपणानं आपापल्या संपूर्ण जे काय प्रॉपर्टीचं नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करून घ्यावेत. प्रशासनानं तातडीनं आज तालुक्यातले प्रशासकीय याच्यामधले सगळे व्यवहार बंद करून या नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पंचनामे आणि त्याचबरोबर नागरिकांना दिलासा देण्याचं काम चालू आहे. माझी लोकांना विनंती आहे की एकाच वेळेला सगळे पंचनामे जरी होणार नसले तरीसुद्धा सुरुवातीला ज्या ज्या ठिकाणी काही जीवितहानी झाल्या, जनावरांचं अपघाती हे झालं आहे किंवा दुर्दैवानं मनुष्यहानी ज्या ठिकाणी झालेली अशा ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. गावातील घरांचे पंचनामे त्याचबरोबर शेतीचे पंचनामेसुद्धा लवकर करण्यासाठी शेती खात्याचे लोक गावागावातील ग्रामसेवक तलाठी यांच्या माध्यमातून चालू आहे. समजा काही आपल्याला अतिरिक्त प्रशासकीय यंत्रणेवरती बोजा येतो असं वाटलं तर आपण शेजारच्या तालुक्यातनं अशा पद्धतीची यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित तहसीलदारांनी प्रांतसाहेबांना मी बोलणार आहे. मात्र नागरिकांना माझी विनंती आहे की एकाच वेळेला सगळे पंचनामे होणं शक्य नाही, आपण टप्प्याटप्प्यानं सगळे पंचनामे करून घ्यावेत. पहिल्यांदा गावातील नुकसानीचे आणि मग नंतर शेतातल्या नुकसानीचे पंचनामे करून आपल्याला या माध्यमातून मार्ग काढता येईल. निश्चितपणानं ह्या संपूर्ण परिस्थितीचं निवेदन मला राज्याच्या पुनर्वसन आणि मदत खात्याच्या माहितीच्या माध्यमातून प्रशासनासमोर आणून नागरिकांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आणि आमचं घर शेवटला एकदम शेवटला घर आहे मैदानामध्ये, त्यामुळे पत्र उडाला राहायला घर जागा नाही. आम्ही शेजाऱ्यांच्या घरात जाऊन दादाजी खूप एरलन्स है हमारे सो कुछ है. मैं अकेली है, मेरे घर में कोई लड़का नहीं क्या नहीं, मैं देखे तो काम कर को खाती और अभी सब ऐसा हुआ अचानक कुछ 5 मिनट में ऐसा सभी है कौन रहते लड़के लोग आके सब ये करे. अर्जुन सिंह बुंदेला अचानक बारामुळे सगळे पत्रे वगैरे सगळे पडून गेले आणि साहित्याची तोडमोड झाली सगळे, कूलर पंखा टीव्ही बेड सगळे फुटले.